जय हिंद, वंदे मातरम आपल्या सर्वांना। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं चॅनल वर स्वागत। व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर करून घ्या, आणि नवीन आलेल्या देशभक्तांनी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर नक्की क्लिक करा। चला तर मग सुरू करूया। मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि सर्वात शेवटी सुद्धा भारतीय आहे। मी सबसे पहले और सबसे आखिरी भारतीय हूँ। आई एम द फर्स्ट एंड लास्ट इंडियन। ही संकल्पना जोपासणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहून देशाला दिलेलं दान म्हणजेच भारताचे संविधान। व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर बंधुत्व हे कलम संविधानामध्ये विशद केले आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत, यातून परस्परांमध्ये प्रेम भावना जागृत ठेवणे ही बंधुत्वाची जाणीव विश्वाला गवसणी घालणारी व एकत्र येण्याची प्रक्रिया होय। आपसातील द्वेष मत्सर तिरस्कार सोडून बंधुत्वाच्या नात्याने जगण्याचा संदेश देते। एकोप्याने जीवन जगण्याने महान तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमात सांगितले आहे। जगा आणि जगू द्या हे भगवान बुद्धांचे तत्व संविधानात समावून घेतले। बंधुत्वाविषयी बाबासाहेब म्हणतात, सामाजिक जीवनात एक्याचे अमृत सिंचन जर कोणते असेल तर ते बंधुभावाचे तत्व होय। आज एकूणच समाजात बंधुभावाचा अभाव जागवतो, अहंकार परकोटीला पोहोचलेला आहे। त्यामुळे बंधुभाव जपणे तो टिकणे ही गोष्ट सोपी राहिलेली नाही। बाबासाहेबांनी घटना भारताच्या सुपूर्द करताना संभाव्य घोके सुद्धा सांगितलेले आहे। ते म्हणतात, सार्वभौम भारताचा राज्य कारभार लोकशाही पद्धतीने सुरळीत सुस्थितीत चालवावा, कुणावरही अन्याय अत्याचार होऊ नये याची खबरदारी ही घटना लिहिताना घेतलेली आहे। घटना कितीही चांगली असेल पण ती राबविणारे तिची अंमलबजावणी नीट करीत नसतील तर तो दोष त्या राज्य घटनेचा नसून राज्यकर्त्यांचा आहे। बंधुत्वाची ज्योत जतन करून तेवत ठेवणे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे। आपल्याला घटनेने दिलेल्या स्वातंत्र्यासोबत बंधुत्वाचे कर्तव्यही पार पाडायचे आहे। ही जाणीव प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजवायची आहे। या अनुषंगाने ती काही अंशी रुजली आहे। उदाहरण, दिनांक 26/11/2008 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कांटे आणि इतर सर्व यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात बंधुत्वाची भावना जागृत झालेली आहे। या शहीदांना देशातील सर्वांनी आदरांजली वाहिली, स्मृतिदिनी मानवंदना दिली। यातून समाज बांधवांबद्दल योग्य तो आदर व मान सन्मान राखण्याचा दृष्टिकोन दिसून आला। त्याचप्रमाणे काही नैसर्गिक आपत्ती आल्यास आपली भावना आपत्ती लोकांसाठी बंधुत्वाचे नाते सांगणारी होते। आपण समस्त बांधवांना ग्रस्त बंधू बांधवांच्या भावनेने मदत करतो। आपल्याला त्यांच्यावर आलेली आपत्ती आपल्यावरच आली आहे असं वाटतं, आणि हेच बंधुत्व।